मला वेगळं का ठेवलं जातं, मला आमंत्रित का केलं जात नाही, मला महत्त्वाच्या बैठकांना का बोलवलं जात नाही, महत्त्वाच्या ह्या निर्णयाला मला विश्वासात का घेतलं जात नाही, हा प्रश्न निश्चितच आपण आदरणीय पालकमंत्री महोदयांना विचारावा. हा प्रश्न मला वाटतं ते बोलवणारे आहेत, ते मला घेणारे आहेत ना ते पालकमंत्री, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण त्यांना विचारला तर ते उचित ठरेल असं मला या ठिकाणी. सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आताच साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आदरणीय शिंदे साहेब ज्या दिवशी आले त्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये एक आमचे महत्त्वाचे महंत होते, त्यांना देवाज्ञा झाली होती, त्यामुळे खूप मोठे महंत होते नाथपंथी, त्यामुळे मी येऊ शकलो नाही. आणि तसेही मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की त्यामुळे मी येऊ शकणार नाही, आणि त्यांनी मला त्या माझ्या विनंतीला मान देऊन नको नाही आला तरी चालेल असं सांगितलं होतं, त्यामुळे मी ह्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला नव्हतो. नाही तर सातत्याने पालकमंत्र्यांच्या अनेक बैठका होत आहेत, जिल्हा परिषद असेल, महापालिका आहे, बैठकांना देखील आपण अनुपस्थित असतात, त्यामुळे देखील दुर्दैवाने मला ज्या ज्या वेळेस बैठका होतात त्या त्या वेळेस मला त्याची माहितीच मिळत नाही, त्यामुळे मी बैठकीला अनुपस्थित राहतो. मला जर तशी शासनाच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या PRO कडनं किंवा अन्य माहिती जर मिळाली तर मी त्या बैठकीला निश्चितच उपस्थित राहील, परंतु हे दुर्दैव आहे माझंही की मला ह्या बैठकीचं कुठलंही आमंत्रण नसतं किंवा कुठली माहिती नसते. दुरावा नाहीये आदरणीय ह्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली मी पण काम करतो, परंतु हे खरं आहे की मला कुठल्याही बैठकीला आमंत्रित मी नसतो आणि मला बैठकीला बोलवलंही जात नाही. मग ती इथून मागे जर पालकमंत्र्यांचा इतिहास बघितला तर त्या प्रत्येक इतिहासामध्ये आदरणीय गिरीश भाऊ असेल, आदरणीय भुजबळ साहेब असेल, भुजबळ साहेबांनी त्यांच्या प्रत्येक पक्षाच्या आमदारांना बरोबर घेऊन बैठका केलेल्या आहेत. गिरीश भाऊ आले असतील तर त्यांनी BJP च्या सगळ्या आमदारांना घेऊन बैठका केल्या, पण दुर्दैवाने पालकमंत्र्यांच्या बैठकीला मला आमंत्रण नसल्यामुळे मी उगीचच जाणं योग्य नाही म्हणून मी बैठकांना उपस्थित राहत नाही. पण इतर पक्षाचे आमदार असतात, भाजपचे आमदार असतात आणि तुम्ही नसतात, त्यांना असेल आमंत्रण, मला नाही आमंत्रण राहत. नाही साहेबांबरोबर आदरणीय पालकमंत्री महोदयांना एखाद्या वेळेस त्यांनी ज्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकली असेल PRO ते मला आमंत्रित करत नसेल असंही होऊ शकतं असं मला वाटतं. मी आदरणीय दादासाहेबांचा अत्यंत आदर करतो, ते माझे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे मी याला मी तक्रार म्हणणं योग्य नाही आहे, परंतु मी आत्तापर्यंत त्यांच्याकडे कुठली तक्रार केली नाही, परंतु हे निश्चित आहे की मला कुठल्याही बैठकीचं आमंत्रण नसतं. मी विकासावर बोलतो, परंतु जिल्ह्याच्या बाबतीमध्ये त्यांचं नेतृत्व मला मान्य आहे, ते नेतृत्व करतात, त्याच्यामुळे तेही माझ्याशी ह्या गोष्टीवर काही संवाद साधत नाही आणि मी त्यांच्याशी कधी ह्या गोष्टीवर संवाद साधला नाही. मला वाटतं हा प्रश्न आदरणीय दादासाहेबांना आपण विचारला तर बरं होईल, मला वेगळं का ठेवलं जातं, मला आमंत्रित का केलं जात नाही, मला महत्त्वाच्या बैठकांना का बोलवलं जात नाही, महत्त्वाच्या ह्या निर्णयाला मला विश्वासात का घेतलं जात नाही, हा प्रश्न निश्चितच आपण आदरणीय पालकमंत्री महोदयांना विचारावा. हा प्रश्न मला वाटतं ते बोलवणारे आहेत, ते मला घेणारे आहेत ना ते पालकमंत्री, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण त्यांना विचारला तर ते उचित ठरेल असं मला या ठिकाणी. मी नाराज नाही आहे, मी नाराज नाही आहे, माझा संवादही होत नाही आणि मी नाराजही नाही. संवाद झालाच नाही, संवाद हा जिल्ह्याच्या विकासावर, अधिकाऱ्यांच्या बैठकीवर, पक्षीय निर्णयावर अजून आमचा कुठलाही संवाद झालेला नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.